आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्टवर. हॅलो अण्णा दादा. बोल अम्मा. कसा आहेस? बरा आहेस ना? गं नाही गं अंबू. नाही म्हणजे? अरे अण्णा दादा, मी पार हरलोय ग. अगं अंबू, मला काय करावं तेच कळना झाले. बघ काय झालंय तुम्हाला सांगशील का? म्हणजे नेमकं काय झालंय? आशून परत काय? नाही आशू, आशू नाही, पण माझच मन मला खाते ग. एकाच मन सांभाळायला गेलो तर दुसऱ्याच मन दुखावतोय. मी काय करू तेच कळत नाहीये. तसंच वागायचं. जसं प्रत्येक संकटात माझा अण्णा दादा वागतो ना तस. आता तोच अण्णा दादा पार खचून गेलाय ग. अंबू, मामी माझ्या आणि आशूच्या लग्नासाठी आकाश पातळ एक करायला मागे पुढे बघणार नाही. अग मामाच पण काय करणं झाले ती. हे बघ अंबू, मी त्या दोघांच्या आनंदासाठी आशूशी लगीन केलंही असतं, पण मला पूर्ण खात्री, मला 100% गॅरंटी, लग्नाच्या आदल्या रात्री नाही तर भर मांडवत आशू पळून जाईल आणि त्या आबीसोबत लगीन करेल. एकीकडे मामी आपलं काय हट्ट सोडत नाही आणि दुसरीकडे आशू कुणीच माघार घ्यायला तयार नाही ग. आणि या सगळ्यात बिचाऱ्या मामाचं मरण होतं हे कळतंय मला. हे समजत तेव्हाच थांबणार आहे जेव्हा तू ठामपणे तुझा निर्णय मामाला सांगशील. अग अंबू, सगळं जर माझ्या हातात असत तर अजून काय पाहिजे होतं ग. ए अण्णा दादा, अरे तुला कळत कसं नाहीये? तू जर लग्नाला नाही म्हणलंस, तुझं आणि विद्यामणांचं प्रेम जर मामा मामीला सांगितलंस ना, तर त्या आशूवर जबरदस्ती करणं आपोआप सोडून देतील. तुझं म्हणणं बरोबर आहे अंबू, पण नाही अंबू, हे समजा मामाला कळलं तर मामाला लई मोठा धक्का बसेल का? अरे मामाला एवढा मोठा धक्का सहन नाही व्हायचा. त्याला असं वाटेल की आशू सारखा म्या बी विश्वासघात केला. हे बघ समजा कळतंय मला, पण तुझं आणि आशूचं लग्न मोडण्यासाठी हाच एक मार्ग आहे की नाही? नाही अंबू, अजून एक मार्ग आहे. कुठला? नाही म्हणजे हे समज तू मामाला सांगितलं तर. नाही अजिबात नाही अण्णा दादा, मला हे समज जमणार नाही. तुझं प्रेम खरं आहे, मग तुझ्या प्रेमाविषयी मामाला तूच खरं सांगू शकशील ना? अण्णा दादा, मला नाही जमणार हे समज तुलाच सांगावं लागणार. अंबिका, अंबिका, अय अंबिका, आहे किती वेळ? किती वेळ म्हणजे? देवपूजा करत होतो राघव. अग मी विसरायच्या आत मला तुला एक गोष्ट द्यायची होती म्हणून हाका मारत होतो. हे घे. काय? हे केसर आहे केसर, हे रोज दुधात घालून प्यायचं म्हणजे बघ आपलं बाळ कसं होते, गोरपान सुदृढ आणि त्याची इम्युनिटी बघ केवढी स्ट्रॉंग होते. घे. तर तर बाळ होणार हे कळल्याव ह्याच्यातला तज्ज्ञ डॉक्टर जागा झाला बघ. मग आहे नाना, अहो मी मातोश्रींच्या पोटात असताना तुम्ही मातोश्रींना केसर दिलं असतं
तर माझी पण इम्युनिटी स्ट्रॉंग झाली असती, माहित आहे का तुम्हाला? हा, तू पोटात असताना हिला केशर खायला घातलं नाही असं तुला कोणी सांगितलं रे? मग तुझ्या इम्युनिटीला काय झाड भरले रे? गावातल्या चार चार गाड्यासनी एका वेळेला लोळवत होतास, असली पॉवर आहे तुझ्यात? आहो नाना, यांना मुळात इम्युनिटी म्हणजे काय तेच माहिती नाही, आता काय बोलणार मी? काय 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 कुजबुजा लागलाय? काय काय नाही, ते जरा वैयक्तिक पर्सनल. पर्सनल काय? बर बर ब्रांबुते, काय म्हणतोय तेवढं केशर खावा हा, आणि बाळ आपल्या रग्यासारखं टुनटुनीत झालं पाहिजे. नाही नाना, मला आमचं बाळ अंबिकासारखं पाहिजे, सुंदर. अंबुताईसारखं झालं तर काही हरकतच नाही, पर तुझ्यासारखं नाही तर मग माझ्यासारखं होऊन दे की गोरपान उंच देखणं काय. मी बसतो आयुष्यभर बोंबलत हा, आता काय दोन दोन रंगराव सांभाळू काय? अरे आजासारखं बाळ पोटी यायला नशीब लागते बाबा. हा अहो, पण त्यो आजा गेल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होईल ना, तुम्ही तर धडधकट आहे. सरस्वती बघितलंस, ह्यो मला पोचवायची तयारी करायला लागलाय. हो नाना, चेष्टा करत होतो मी, काय मनावर घेत आहे नाना? परत असला अशुभ बोलायचं नाही हा. मी तर म्हणते देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देव. बर बाळा, चुकलं आमचं, परत बोलत नाही असं. आणि अंबिका, हे केसर दुधात घालून रोज खायचं हा, नाहीतर सांभाळून ठेव म्हटलं नुसतंच सांभाळून ठेवशील. मातुश्री, तुम्ही जरा लक्ष ठेवा हिच्याकडं, रोज केसर खाते का नाही ते. हा बर आत्या, हे मी फ्रीज मध्ये ठेवतो, मी विसरलो तर मला आठवण करून दे काय. सुनंदाताई, तुम्ही इथं काय करताय? मी आणि हे राघवनं आणलेलं केशर आहे ना, ह्याच काय करायलाय? अगं ते राघव म्हणलं होतं ना की केशर दुधात घालून प्यायल्यावरती जरा गोर व्हायला होत म्हणून बघत होते. अस आता ह्या वयात गोर होऊन कुठं जाणार आहे? आणि हे राघवनं त्याच्या होणाऱ्या बाळासाठी आणलंय, त्याच्या गोष्टीला हात नका लावू. वय तर सोन्याचंच आहे ना मग केशर, हे ठेव तुझ्याकडंच, मला जाऊ दे. अशी कशी जाऊ देईन अंबू? अंबू काय झालं आत्या? हे राघवनं आणलेलं केशर आहे ना? मग हे तू तुझ्याजवळ ठेव, इथं स्वयंपाकघरात ठेवलंयस, कुठं पडलं सांडलं. महागाचं आहे ते, वाया जाईल.
जवाला आगर त्यावेळी घेऊन येत जा. बर चल. तुमच्या हातात काय? माझ्या कुठं काय? नशीब माझं. बाळा बघालास का तुझा बाबा काय काय करायला लागलाय? पण खरं सांगू, तू काळा असू दे किंवा गोरा मला काय फरक नाही पडत. अरे मला खरंच फरक नाही पडत. माझी फक्त एकच इच्छा आहे की तू तुझ्या मामा सारखं मनात निर्मळ असलं पाहिजे, चांगला माणूस असलं पाहिजे. बस बस एवढंच, बाकी काय बी नको. ऐका आता, आत्याला सांगितलं डबी फ्रीज मध्ये ठेवतो, नंतर ठेव. अंबिके तू किती भी काळजी घे, पण मी मला हवं तेच करणार, कारण मी शेखरला तसा शब्द दिलाय आणि सुनंदा दिलेला शब्द खरा करूनच दाखवते. काय रे, का विश्वासघात केला आमचा? का खोटं वागला सामनेशी? अबे बोल ना, प्रेमच केलं होतं ना, गुन्हा तर नव्हता केला ना आम्ही? ऐक अबे, मुद्दाम केलंस ना हे सगळं, मुद्दाम बोलवलंस ना अंबिकाला तिथं? हे बघ मला उत्तर हवंय. बोल बोल ना, काय मिळालं तुला करून? ऐक माझा, ऐकून घे माझा. मला जर अंबिकाला सांगायचं असतं तर कशाला तुम्हाला माझ्या घरी नेलं असतं? सरळ जयदेवच्या घरी नेलं नसतं, फोन लावला असता जयदेवला, नाही तर अंबिकाला. देवळात मला चान्स होता. म्हणजे काय केलं का मी? नाही ना, काही केलं नाही. अरे पण मग अंबिकाला कसं कळलं की मी आणि आशु तुझ्या घरात लपून बसलो इथे?
तिथं कशी पोहोचली ती? बहुतेक अंबिकानं आपल्याला देवळातून एकत्र बाहेर निघताना बघितलं असेल. मग तिने आपला पाठलाग केला. तिने मला धमकी दिली की तिच्या घरच्यांना माझ्या घरी घेऊन येईल म्हणून. मग तिने हे सगळं घरी का नाही सांगितलं? जयदेवला का नाही सांगितलं? हा पण तुझाच प्लान होता. अरे उलट तिने माझ्या सांगण्यावरून तुम्ही दोघं पळून जात होता ते घरी नाही सांगितलं. पण त्या बदल्यात मी तुम्हाला तुमच्या घरी जाण्यास कन्व्हिन्स करावं असं तिने वदून घेतलं माझ्याकडून. आशूच्या घरच्यांनी तिचं आणि जयदेवचं तडकाफडकी लग्न नाही लावावं ना म्हणून मला असं वागावं लागलं. हे बघा बी, जर अजूनही तुला मला मारायचं असेल ना तर मार, बिंदास मार. दार असं का करायला लागलायस तू? हे बघ, तुझ्या प्रेमाचा प्रश्न आहे की नाही मग तूच बोलायला पाहिजे ना. अगं अंबू, तुझं समजा खरंय पण मामाशी बोलायची माझी हिम्मतच होत नाहीये. आता हे काम तूच करू शकतेस का? हिम्मत का होत नाही? अरे प्रेम करायला ना हिम्मत लागते. जे तू प्रेमात पडलाय, अरे मग तुझं प्रेम समद्या जगासमोर मान्य करायची हिम्मत दाखव की. अगं अंबू, एक वेळ मी जगासमोर वरडून सांगन पण मामल नाही. अरे तू एवढं का घाबरायला लागलाय? घाबरू नको तर काय करू अंबू? तुला माहितीये ना मामाचा आशूवर किती जीव आहे. तो किती विश्वासानं त्यानं आशूचं लगीन माझ्यासोबत लावून द्यायचं ठरवलंय. आणि त्याला जर कळलं की माझं कोणा दुसऱ्यावर प्रेम आहे तर त्याला किती वाईट वाटेल, किती त्रास होईल. त्याला असं वाटेल की मी त्याला फसवलंय. तू जर असं सतत दुसऱ्याच्या सुखाचा विचार करत राहिलास ना तर स्वतःच्या सुखाचा विचार कवा करणार आहेस? मामा काय मामी काय, अरे त्यांचं आयुष्य जगून झालंय. अण्णादादा, आता स्वतःच्या सुखाचा विचार कर की. अंबू, मला तुझं समजा म्हणणं पटतंय ग, पण त्याला दुःखी करून मी माझ्या आनंदाचा विचार केला तर मी माझ्याच नजरेत स्वार्थी बनेन ग. मग त्यानं काय फरक पडणार आहे रे? स्वतःच आणि दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा स्वार्थी असल्याचं शिक्का लागणं वाईट नाही ना. अग पण अंबू, दादा कधीतरी स्वतःच्या मनाचा भी कौल घे की. आजपर्यंत तू आमच्या समद्यांसाठी समद केलंयस, आता जे काय करशील ना ते स्वतःच्या सुखासाठी कर. मला मामा माहित आहे ना कसं आहे. हे बघ, जर तू त्याला स्पष्टपणे समजा सांगून टाकलंस ना त्याला त्रास नाही होणार आहे, उलट त्याला आनंद होईल. हा पण हे समजा सांगशील ना ते तूच सांगणार आहेस. बर ठीक आहे, मी सांगतो. पण अंबू, माझं आणि विद्या मॅडम तसं या विषयावर नीट बोलणंच नाही झालंय ग. म्हणजे समजा मामा माझ्यासाठी विद्या मॅडम कडे मागणी करायला गेला आणि त्यांनी नकार दिला तर? अरे मग तेच कवा त्यांना सांगायला ना, विद्या मॅडमशी बोल, विद्या मॅडमशी बोल. पण नाही, तुझा फोन दे. फोन दे तुझा. फोन कशाला बा? अग अंबू, अग काय बोलू म्या, जे काय बोलायचं स्पष्टपणे बोलून टाक. बोल अग. हॅलो. हा विद्या मॅडम. हा बोला जयदेव. हा ते हे जयदेव म्हणजे विद्या मॅडम, तुम्ही संध्याकाळी फ्री आहे काय?
काहो काही काम होतं का? हा म्हणजे तस म्हणजे जरा महत्वाचं आहे, म्हणजे बोलायचं होत. बर, पण आज संध्याकाळी मी थोडी बिझी आहे. आपण उद्या संध्याकाळी भेटलो तर चालेल का? मग चालेल, मग संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये भेटायचं काय? ओके, भेटूयात. येस, बाय. चालेल चालेल. अण्णा दादा, तू त्यांना काय बोलायला फोन केलतास? आणि तू काय बोललायस? हे अंबू, मला नाही बोलता येत ग. कसं जमत नाही? अरे तिथं पंचायती तर बोलतोस ना समजा. अग ते वेगळं आणि ही वेगळं. हा, काही वेगळं नाही. हा, जे काय आहे ते बेधडकपणे सांगून टाकायचं. आणि काय तर म्हणे कॉफी शॉप मध्ये? अरे तू तुझी कमाल आहे बाबा अण्णा दादा. अग मला खरंच कळत नाही काय. अंबू, मी त्यांना कॉफी शॉप मध्ये भेटायला बोलवलं खरं, पण त्यांच्याशी बोलायचं काय? एक आयडिया आहे. आयडिया कोणती? कळतच नाही समजा सवणारे. अरे समज नीट होणार आहे. तू त्या वेळेवर ये काय, आणि कापड ती जरा नीट घाल आधी. ए आणि हा, तुला जे मी आणायला सांगितलंय ते आणायला विसरू नको. अगं वय ग, आणतो. बरं जा, आता घरी जा, लय उशीर झालाय. आणि अंबू जरा सांभाळून. दोन जीवांची हाय असं उन्हात फिरलं नाही पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. टेन्शन नको घेऊस, माहितीये मला. समज छान. बरं जा आता घरता. चल. अगं तिकडे कुठे चाललीस? अरे देवळात जाऊन येतो की. आता या यायला कशाला, जा बरं घरी जा लवकर. अरे ऐकून तर घेशील का नाही माझं? ऐक, त्यानं देवाकडे साकडं घालणार आहे तुझ्यासाठी आणि विद्या मॅडमसाठी. होय काय? बर जा, पण सांभाळून जा काय. चल येतो.